हसतमुख स्वभाव, सर्वांना बरोबर घेऊन काम करणारे व्यक्तिमत्व, राजकारणापेक्षा समाजसेवेला महत्त्व देणारे, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक आदी क्षेत्रात कार्यरत राहून समाजात नावलौकिक प्राप्त करणारे पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचा वाढदिवस शनिवारी साजरा करण्यात आला. यावेळी वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतकांनी अभिष्टचिंतन केले. यावेळी भाजपचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, माजी नगरसेवक मुकित कार्ती, गुरुनाथ गायकर, राजू शर्मा, विजय चिपळेकर, संतोष भुई, निलेश बाविस्कर, अमर पाटील, बबन मुकादम, हरीश केणी, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, कळंबोली शहराध्यक्ष रविनाथ पाटील, माजी नगरसेविका कुसुम म्हात्रे, हेमलता गोवारी, रवींद्र म्हात्रे, विजय पाटील, ब्रिजेश पटेल, माजी उपमहापौर चारुशीला घरत, सुवासिनी केकाणे, रायगड जिल्हा भाजप सचिव विद्या तामखेडे, भाऊ भगत, कामोठे शहर सरचिटणीस हर्षवर्धन पाटील, खांदा कॉलनी युवा मोर्चा शहर अध्यक्ष अभिषेक भोगी, कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, पनवेल शहर युवा मोर्चा अध्यक्ष सुमित झुंजारराव, विथुंबे ग्रामपंचायत माजी सरपंच बळीराम पाटील, भिंगार ग्रामपंचायत माजी सरपंच योगेश लहाणे, किरण पाटील, पत्रकार गणेश कोळी, सुमंत नलावडे, युवा नेते हॅप्पी सिंग, हरजिंदर कौर, पनवेल शहर खजिनदार संजय जैन, रायगड जिल्हा युवा मोर्चा सचिव चिन्मय समीर, महिला मोर्चा पनवेल शहर मंडळ उपाध्यक्ष यमुना प्रकाशन, मंदार देसाई, न्हावे ग्रामपंचायत सरपंच वीरेंद्र म्हात्रे, दिनेश खानावकर, ॲडव्होकेट पवन भुईर, प्रदीप भगत, रवींद्र भगत, प्रभाग क्रमांक 19 अध्यक्ष पवन सोनी, केदार भगत, दिलीप पाटील, आर जी भगत यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. जो आए लौट जाएगी. I wish you happy happy birthday, happy birthday, happy happy birthday to you. I wish you happy happy birthday, happy birthday, happy happy birthday to you. I wish you happy happy birthday, happy birthday.